चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे अशा बँकांमधून शासकीय निमशासकीय यंत्रणेचे शासकीय जमा खाते काढून ज्या बँका पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहे अशा बँकांमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले आहे. बँक अधिकारी पीक कर्ज वाटप, मुद्रा लोन व इतर व्यावसायिक लोन देण्यास टाळाटाळ करीत असून शेतकरी व लाभार्थ्यांशी उद्धटपणे वागतात अशा तक्रारी नामदार अहिर यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नामदार अहिर यांनी खासदार निधीचे खाते हे पंजाब नॅशनल बँकेतून काढून बँक ऑफ इंडियामध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश देऊन स्वतःपासून सुरुवात केली आहे. तसेच ज्या बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये बँकांच्या की पीक कर्ज देण्याकरता सूचना केल्या तरी पण बँकांनी पाहिजे तसं कर्ज दिलेलं नाही आहे. या गेल्या 18 तारखेपर्यंत 28% कर्ज दिलं होतं. त्यामध्ये काही बँकांनी 0% कर्ज दिलेलं आहे, काही बँकांनी 2%, काही बँकांनी 5%, अशा प्रकारे फक्त डिस्ट्रिक्ट बँक सगळ्यासमोर आहे. म्हणून सगळ्या बँकांना मला सूचना केलं देत नाही तर ज्या बँकांनी कर्ज द्यायचंच नाही ठरवलेलं असेल प्रधानमंत्री सरकारच्या मोदी सरकारच्या विरुद्ध जर यांचं धोरण असेल अशा बँकांमध्ये डिपॉझिट काढल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे. आज मी माझं डिपॉझिट काढायला सांगितलं, माझं म्हणजे खासदार फंडाचं डिपॉझिट असतो पैसा. आता पुढं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्या बँका सहकार्य करत नाही, केंद्राचा कार्यक्रम, राज्याचा कार्यक्रम, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री वारंवार सूचना देऊनही जर देत नसतील तर अशा बँकेतलं डिपॉझिट केलं त्यांनी पण काढावं आणि ज्या बँका कर्ज देतात त्या बँकेत ताकीद टाकावं. म्हणून या आपल्या माध्यमातून मी सगळ्या बँकांना पुन्हा विनंती करतो की आपण पीक कर्ज ताबडतोब रिलीज करा, लोकांना द्या, त्रास देऊ नका शेतकऱ्यांना. शेतकरी हा देशाचा खूप मोठा वर्ग आहे, ग्रामीण वर्ग आहे, गरीब आहे, गरजू आहे आणि सरकारच्या धोरणाप्रमाणे कर्ज दिलं नाही ही चूक ठरेल. आज खातंच बंद केलं, उद्या कारवाई करण्याकरता मी मागं पुढं पाहणार नाही.